नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साई कृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. मुलांनो, पोलीस भरती 2022 ग्राउंडचे हॉल तिकीट कालपासून जनरेट झालेले आहे, पण बरेचसे विद्यार्थ्यांना डाउनलोड करण्यामध्ये अडचण येत आहे. पण एक्झॅक्टली आपण डाउनलोड करण्याची कोणती पद्धत आहे, कोणता आपल्याला टोकन नंबर टाकावा लागतो आणि कसा आपल्याला डाउनलोड करायचा आहे, हे तुम्हाला मी आजच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे. तर लेक्चरला शेवटपर्यंत बघा, काही अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये सांग. त्याचबरोबर मुलांनो, मी जे डाउनलोड करण्याची लिंक आहे, ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून आपल्या मोबाईलवरसुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. तर बघा, डाउनलोड करण्याची पद्धत पहिले आपण समजून घेऊ. सुरुवातीला बघितलं तर हे जे लिंक आहे, मी ही लिंक इथे काय केलेली आहे, कॉपी केलेली आहे, ही मी कॉपी करून घेतो. त्याचबरोबर बघितलं तर जो गुगल क्रोम असतो, आपल्या ज्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम आहे, यावर क्लिक करायचं. यामध्ये ही लिंक आपण पेस्ट करून घ्यायची. पेस्ट केल्यानंतर बघितलं तर असा हा एक इंटरफेस ओपन होतो. आता या इंटरफेसमध्ये बघितलं तर आपल्याला पूर्ण माहिती इथे दिलेली आहे. फक्त तुम्हाला इथे जाऊन काय करायचं आहे, हा जो दिलेला जो आपल्याला इथे यूजर नेम आणि आय डी आहे, या यूजर नेममध्ये तुमचा यूजर नेम टाकायचा आहे. त्यानंतर इथे पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकल्यानंतर हा इथचा जो टेक्स्ट आहे, हा पण इथे बरोबर फिल करा. जो कॅपिटलमध्ये आहे कॅपिटलमध्येच लिहा, जो स्मॉलमध्ये आहे तो स्मॉलमध्येच लिहा, यामध्ये चूक करू नका. यानंतर गेलं, आपण लॉग इन केलं तर आपल्या अकाउंटवर आपण जातो. तर आपल्या अकाउंटवर गेल्यानंतर आपल्याला कसा डिस्प्ले होतो ते पहिले बघून घेऊ. जसं बघितलं तुम्ही, आता इथे लॉग इन वगैरे केल्यानंतर, लॉग इन केला, पासवर्ड टाकला, टेक्स्ट टाकल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं अकाउंट अशा प्रकारे दिसून येते. इथं कॉर्नरमध्ये तुमचा फोटो आहे. त्याचबरोबर बघितलं तर तुम्ही कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, त्याचबरोबर कोणकोणत्या पोस्टसाठी तुम्ही फॉर्म भरलेला आहे, हे सुद्धा तुम्हाला इथे सांगितले जाते. त्याचबरोबर पूर्ण चेक करून बघसान, बरोबर आहे की तुम्ही जो ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला आहे तो जिल्हा इथे दाखवत आहे की नाही, बरोबर आहे. मग इथे बघितलं तर इथे दिलेलं असते, तुम्ही रिसिप्टची प्रिंट काढू शकता. त्याचबरोबर बघितलं तर इथं फिजिकल हॉल तिकीट म्हटलेलं आहे, तर यावर तुम्ही क्लिक करू शकता. त्याचबरोबर बघितलं तर काही विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट आणखी जनरेट झाले नाही, तर तुम्हाला घाबरायचं काम नाही. कारण 2 जानेवारीपासून ही आपली ग्राउंडी मैदानी जी परीक्षा आहे ही सुरू होणार आहे. पण याला मुलांना आणखी बरेचसा दिवस लागणार आहे, 15 दिवस तरी लागेलच. कारण बघितलं असेल तर आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुलांना खूप जास्त फॉर्म आलेले आहे. त्यामुळे मुलांना एकाच वेळेस सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा, म्हणजे हे का मैदानी परीक्षा घेणं पॉसिबल नाही आहे. त्यामुळे मुलांना काही काही विद्यार्थ्यांचे थोडंसं लेटसुद्धा हॉल तिकीट येऊ शकते. तर इथे घाबरायचं काम नाही. इथे नंतर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला दुसरा इंटरफेस दिसून येते. असं दिसल्यानंतर इथे येते टोकन क्रमांक. टोकन क्रमांक तुमच्यावाला जो फॉर्म भरलेला आहे त्या फॉर्मवर दिलेला आहे. तिथे तुम्हाला तुमचे आय डी नंबर वगैरे दिलेला आहे, हा तुम्ही इथे टाकल्यानंतर पुढे जा. यावर क्लिक केलं तर तुम्हाला तुमचं हॉल तिकीट इथे डाउनलोड होतो. म्हणजे फक्त तुम्हाला काय करायचं आहे, मी जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. लिंकवर क्लिक केल्यानंतर सुरुवातीला इथे तुमचा यूजर नेम आणि पासवर्ड टाका, ओके. त्याचबरोबर इथचा टेक्स्ट टाका आणि इथे गेल्यानंतर पहिले चेक करा तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये फॉर्म भरलेला आहे, कोणत्या पोस्टसाठी भरलेला आहे, आणि नंतर तुम्ही प्रिंटवर क्लिक करा, ओके. त्याचबरोबर मुलांनो, हा व्हिडिओ नंतर मी पुन्हा आपल्याला मैदानी परीक्षेमध्ये कोणते डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जावं लागणार, हे तुम्हाला मुलांना मी तुमच्या पुढच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला व्हिडिओला तुम्हाला लाईक करावं लागणार, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा. ओके, थँक्यू व्हेरी मच.